मुंबईला आलेल्या या धमकीची गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय. केंद्रापासून राज्यापर्यंत सगळ्या स्तरावर याची दखल घेणं गरजेचं आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आता परवाच तुम्ही बघितलं असेल की मुकेश अंबानींची अख्खी फॅमिलीच्या बद्दलची धमकी आली. खोलात गेल्यानंतर आपल्या लक्षात आलं की काही माथे फिरू विकृत लोक अशा प्रकारे बोलतात. आता ही जी तुम्ही विचारले की धमकी ही गांभीर्यानंतर घेतलीच गेली पाहिजे, त्याच्याबद्दल आपली पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे. केंद्र सरकारच्या पण ज्या यंत्रणा आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष द्यावं. छत्रपतींचा विचार म्हणजे